फ्रेंडबुकवर मी सध्या ज्या कविता पोस्ट करतो ना, त्याचा ना माझा एक असा फॅन बेस तयार झालेला. सध्या माझी चुंबन नावाची एक कविता आहे ना, ती फारच फेमस होते. म्हणजे त्याच्यावर ज्या कमेंट्स आल्या ना, त्यालाच रिप्लाय करतो. चुंबन ही कुठची कविता? नाही, तुला नाही ऐकवली मी ऍक्च्युली. आणि मला न ऐकवताच पोस्ट पण केली. त्यात काय एवढं, आता ऐकवतो. ऐक ऐक. उंबरठ्यावर सायंकाळी सूर्य पसरला होता, धरणीला चुंबन देण्यासाठी अलगद झुकला होता. त्याच क्षणी मग तुझ्या मिठीतून मी अलगद निसटलो. थांब, काय झालं, आवडली नाही? अगं, फ्रेंडबुकवर सॉलिड लाईक्स मिळतात, केवढ्या कमेंट्स येतात माहितीये तुला? आत्ताच्या मुलीशी मी चॅट करतोय ना, तिथं वेडी झाली ही कविता वाचून. म्हणजे माझ्या मागच्या सगळ्या कवितांना लाईक करून सुटली ती. बघू. काय जेलस? कोण, मी जेलस? मी कशाला जेलस? मी काय जेलस वगैरे नाही. मी काय टिपिकल बायको नाहीये लगेच जेलस व्हायला. तुझी कोणी एक फॅन असू दे किंवा खूप जणींचा असा फॅन क्लब असू दे, लगेच तुझ्यावर संशय घेऊन मुळू मुळू रडत बसायला मी काय गर्लफ्रेंड आहे का तुझी? मी आपलं हे नवऱ्याचं जागरण झालं, त्याने आपलं पथ्यपाणी नाही सांभाळलं की त्याची काळजी घेणारी बायको आहे. अच्छा, म्हणजे तू खरंच आत्ता जेलस नाहीस? मी अजिबात नाही. अच्छा, आता या विश्वासाची लिटमस टेस्ट घ्यायलाच हवी. अजिबात जेलस फील होत नाही का? हा तीर असा निशाण्यावर लागेल ना, आग निघेल आग. मकरंद, आत आहेस का रे? काय ना मकरंद, बॅग ठेवता येत नाही का जागेवर ऑफिस मधनं आल्या आल्या? रुमाल पण इथेच टाकल, तोही टाकता येत नाही धुवायला. मकरंद, मकरंद, हा रुमाल का पडला इकडे? मकर काय ग हर्षदा? अरे हा, मी टाकणारच होतो आता, मी धुवायला टाकायचं होतं ऍक्च्युली. हा मला रुमाल राहून गेला. नाही नाही, पण त्या डाग कसला आहे? कुठे 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 काही कुठे काही डाग? हा रेहा, पण ना रेहा, अगं लिपस्टिक लावून ही काय पुसायची जागा आहे का? म्हणजे पुसायचं असेल तर टिश्यूने वगैरे पुसायला हवं ना लिपस्टिक. हे काय म्हणजे खरंच ना कॉमन सेन्स नाही या पुरीला, काय करावं ना मला कळतच नाही. नॉन सेन्स आहे मुलगी. रेहाकडे या शर्टची लिपस्टिकच नाही आहे. नाही नाही, माझंही असंच होतं ना अनेकदा. हो, म्हणजे कसं आहे की थॉट येतो पण नेमके शब्द सुचत नाही. हा, मग अशा वेळेस वाटतं की कोणीतरी इन्स्पिरेशन असायला पाहिजे. आणि इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन तरी काय असतं,
म्हणजे कोणीतरी आपलं माणूस असावं की ज्याने आपल्याला लिहि ना प्लीज लिह रे, अरे किती छान लिहितोस तू असं सतत म्हणणं म्हणजे इन्स्पिरेशन की नाही? हा हो हो ऑफकोर्स मिळालं ना इन्स्पिरेशन तुझ्या रूपात. येस तुला सांगतो, जगात पहिल्यांदा एखाद्या कवितेचा सिक्वेल येणार आहे. माझीच आहे ऑफकोर्स, चार कडवी झाली पण आहे लिहून. ऐकायचे मकरंद कोणाशी बोलतोय सगळं? एक मिनिट जरा होल्ड करा प्लीज. नाही बोलू ना आपण. हो हो नक्कीच, एकच मिनिट. काय यार हर्षदा डिस्टर्ब नको करू ना, मागे सांगितलं ना माझी एक फॅन आहे, तिच्याशी जरा गप्पा टाकतोय मी. अरे इतका वेळ आहे म्हणजे? अगं आता दिवसभर आम्हाला दोघांनाही वेळ नसतो, मग खास वेळ असतो बोलायला, म्हणून जरा बोलतोय. पण इतका वेळ म्हणजे तो फोन ना आता वितळून चिकटेल कानाला. आणि अरे बापरे इतका वेळ झालाय का? सॉरी सॉरी. नाही पण काय करणार ना, बोलायला तर हो ना फॅन आहे. अरे पण एवढं काय बोलताय म्हणजे किती वेळ झाला? एक काम कर, तूच विचार ना काय बोलतोय. मी बोल ना. मी कशाला उगीच? बोल ना काय. हॅलो हा एक मिनिट जरा हर्षदाला. हा माझ्या बायको बोलायचं जरा. हा गेल मला काही बोलायचं म्हणजे मी बोलले असते पण मला काम आहे, मी काम करते तिकडे. हर्षदा वा दादा वा, कुठल्याही चॉकलेट हिरोला मागे टाकशील इतकं इतकं गोड बोलतोयस तू. मी तुला सांगतो नक्की नक्की वहिनीला संशय आला असणार आणि तिला जेलस फील होत असणार. अरे संशय म्हणजे फार ग्लोबल वॉर्निंग वाढलाय आतलं असं. चेहऱ्यावर दिसत नाहीये पण संशय नक्कीच आलाय तिला. मग 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 काय, अजून जरा एक दोन डोस दिले ना की लाल लिटमसवर संशयाचा निळा रंग दिसायला लागेल. पण संशयाचा रंग निळा असतो? मल्हार तू आता रंगावर लक्ष देऊ नकोस, टेस्टवर लक्ष दे. सॉरी सॉरी सॉरी, चालू दे चालू दे. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. थँक यू. ठेवतो बाय. हा तर कविता पहिल्यांदाच ऐकतो. येस यू आर द फर्स्ट लिस्नर. काय दचकलो? का अचानक तू अशी मागे उभी मला कळलं नाही ना, म्हणून दुसरं घ्या. फोनवर कोणाशी बोलवतास? कोणाशी कोणाशी? मग काय कानाला लावून हॅलो हॅलो स्वतःलाच म्हणत होतास? नाही काय झालं, बराच वेळ झाला कोणाचा फोनच आला नाही, म्हटलं काय झालं बाबा चेक करूया म्हणून जरा चेक करत होतो. आता सांगतोस का कोणाशी बोलत होतास? टेस्ट तिकडे चालली आणि संशयाचा निळा रंग इथे चढतोय. मल्हार कोणाशी बोलत होतास? मी दादाशी. उल्लू समजतो मला. घरातल्या घरात दादांशी दबक्या आवाजात गुलू गुलू इथे लिहिलंय का? लिहिलंय इथे मी मूर्ख आहे. अरे मी आई शपथ सांगतो मी दादाशी बोलत होतो तुझी का? खरं खरं खरं. मला एवढ्या दबक्या आवाजात दादांशी बोलणं शक्यच नाही. गर्लफ्रेंडशी बोलल्यास कोणाशी बोलत होतास? दादाशी. का बरं सांग वहिनी, मला सांग कुठली भाजी करू आज? वांगी कारली शिमला मिरची आणि शेपू हे सोडून कुठलीही सांग. अगं काय करतेस ते, साखरेचा पाक होईल तू ते का? वहिनी वहिनी काय काय झालं, कसली तार लागली आहे? काय नाही ग, जरा विचार करत होते. कसला? ऑफिसचा? नाही ग ऑफिसचा नाही, घरचाच. हा मकरंद काय केलं आता दादांनी? अगं काय केलं नाही मकरंदनी, म्हणजे तसा तो साधा आहे. मी संशय नाही घेत आहे त्याच्यावर अजिबात. पण अगं काल ना संध्याकाळी त्याच्या खिशात रुमाल सापडला आणि त्या रुमालावर
लिपस्टिकचा डाग होतोय अगं. आणि ना मग काल संध्याकाळी सुद्धा ना फोनवरती बोलत होता आणि गुलुगुलू बोलत होता ग. का असं का कोणाशी असं गुलुगुलू बोलायचं फोनवर सांग मग. ऍक्च्युली ती मुलगी कोण आहे मला माहितीये. तू दादांचा त्या मुलीवर खूप जीव आहे वहिनी. तुली का हो शपथ खूप प्रेम आहे दादांचा त्या मुलीवर. कारण तुझ्या आधी ती मुलगी आयुष्यात आली होती दादांच्या. काय बोलतेस. कारण ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपला मल्हार आहे. आपला मल्हार का फोन कर. अरे दादा तुझी काय बोलतात ती त्याला काय रे. हा लिटमस टेस्ट घेतायत. ओ ओ अच्छा आता आता लक्षात आलं माझ्या. मकरंदचा असा प्लॅन चाललाय तर. ओके ओके ओके. सो ही लिटमस टेस्ट त्याची त्याच्यावरच कशी उलटवायची ना ते आता बघच तू. ते उलटवशील तेव्हा उलटवशील. पण आधी ते भांड उतरव नाहीतर साखरेचा पाक होईल आणि मला खरंच गुलाबजाम करावे लागतील. काय घाबरली मी. काय टेन्शन उगा. तू झोपला नाही अजून. अरे झोप ना लवकर नाही तर मग पार्क पेक्षा तुला जाग करण्यात जास्त वेळ जातो सकाळी. मला दादाला कॉल करायचा आहे. परत आम्हाला वहिनीची लिटमस टेस्ट घ्यायची. मला पण काय लिटमस टेस्ट. कोणाची दादाची. मी आणि वहिनीने मिळून प्लॅन केलाय दादांची लिटमस टेस्ट घ्यायचा. म्हणजे तू वहिनीला सांगितलंस. अरे यार तुला कशाला सांगितलंस. आम्ही लिटमस टेस्ट घेणार होत ना मग मध्येच तुमची कशाला कशाला सांगितलंस वहिनीला. उगाच मुद्दाम बघू ना कोण जिंकत. मल्हार बोल. दादा वहिनी झोपली नाही. पुस्तक वाचते. मला माहितीये रे ती मुद्दाम जागी आहे. मला कोणाचा कॉल येतो काय बघायला. बोल कसा आहेस. मी एकदम मज्जे. दादा झोपले नाही. अरे म्हणजे तुझा फोन आल्याशिवाय हल्ली झोपच येत नाही ना. तुझ्याच फोनची वाट बघत होते. बोल ना बोल. आवडली कविता. काय जीव वळून टाकावा असं वाटतोय. बापरे थँक्यू व्हेरी मच. तुला सांगतो आजपर्यंत इतकी छान दाद मला कधीच मिळाली नाही. कस सुचत रे तुला हे सगळं दादा. सांगितलं ना इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन मिळालं की सुचत सगळं. आणि कसं आहे ना बाकीचे कवी डोक्याने लिहितात. मी असं मनापासून लिहितो. काय मी हळव्या मनाचा कवी आहे का. अरे वा थँक्यू व्हेरी मच. आज काय दाद वर दाद मिळते बाबा. दादा तू जर का कवी नसतास आणि जर का क्रिकेटर असतास ना तर किमान 5-6 वर्ल्ड कप तू आपल्या घरात आणले असतेस. कसली बॅटिंग करतोस तू. वा वा वहिनी भेटला का. भेटला का चाळ. नाही रे. तू बाकी जेवण झालं तुझ. काय जेवलास आज. मी काय मी नेहमीच
आपण भेटूया का एकदा लंचला वगैरे किंवा डिनरला भेटूया. हो हो दादा भेटूया की काय नाही भेटूया की आपण नक्कीच भेटूया ना काय कॅन्डल लाईट डिनर मला चालेल मला काय मेणबत्तीच्या प्रकाशातही मला कविता वाचता येतीलच काहीच प्रॉब्लेम नाही. आहा क्या बात. आणि काय आहे ना की जर असं रोमॅन्टिक वातावरण असेल ना तर अजून प्रेमाच्या कविता सुचतील ना मला. मला तर आत्ताच दिसायला लागलाय कॅन्डल लाईट ना मोजून 5 मेणबत्त्या आणि आपण दोघ आपण दोघ आणि मेणबत्त्या आणि त्या मंद प्रकाशात जादू पसरवणार तुझ्या चेहऱ्यावरच स्माईल. मंद प्रकाशात जादू पसरवणार मंद मंद स्माईल. आणि टेबलवर असणाऱ्या काचेच्या ग्लास मध्ये लाल गुलाबाचा एक फुल. मला आवडतात ना रेड रोजेस. गुलाब रेड रोजेस का नाही का नाही. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बसून राहायचं. डोळ्यात डोळे घालून आपण असं बसून राहायचं आणि तू माझ्या डोळ्यात बघितल्यानंतर मी लाजायचं कारण तुला ते खूप आवडत. लाजलेलं आवडत. ठीक आहे ठीक. समोरच गुलाबाच फूल घेऊन मी ते तुझ्या केसात माळायचं. आणि नेमकं त्याच वेळी हॉटेल मधल्या सगळ्या मेणबत्त्यांनी विझून जायचं आणि आपण घट्ट मिठी मारायची. मिठी मिठी कोणाशी बोलतोस कोणाशी बोलतोस. मी कोणाशी बोलीन म्हणजे मी तुला विचारलं का तू कोणाशी बोलतोस असं. मी माझ्या फॅनशी बोलतोय मी तुला सांगितलंय. मग बोल मला काहीच प्रॉब्लेम नाही तू कोणाशी बोलतोस. अरे पण मला आहे ना. का तुला काय प्रॉब्लेम. अरे का नसेल हर्षदा आय लव्ह यू यार. अरे नुसतं म्हणण्यापुरतं ना आय लव्ह यू. माझ्यावर जर एवढं प्रेम आहे तर मग बोलत होतास ना कोणाशी तरी. हर्षदा मी मल्हारशी बोलतो. मल्हार हे बघ. हो मग मी पण तुली कशी बोलत होते. तू ली का दिसते का. मकरन तू माझी जशी ती लिटमस टेस्ट घेत होतास ना तशीच मी पण तुझी लिटमस टेस्ट घेत होते. म्हणजे शेवटी आपल्या दोघांच्याही मनामध्ये जेलसी आणि संशय आलाच. नाही नाही संशय नाही भीती आणि इन्सिक्युरिटी. भीती भीती कशाबद्दल. आपलं जवळचं माणूस दुसऱ्या कोणाच्या तरी जवळ जात आहे त्याची भीती. बरोबर. एकूण काय आपण दोघही जण एकमेकांच्या लिटमस टेस्ट मध्ये पास झालो. मकरन जोपर्यंत एकमेकांना गमावण्याची भीती आहे ना मनामध्ये
तोपर्यंत हे प्रेम टिकून राहणार. अगदी बरोबर बोललीस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. एक मिनिट, आपल्याशी बोलता बोलता मल्हार आणि तुलिका असे मध्येच विचित्र का बोलायला लागले? म्हणजे मंद मंद प्रकाश आणि मेणबत्त्या काय आणि काय स्मित हास्य काय आणि रोजेस वगैरे. मलाही खरंच कळत नाही म्हणजे का बोलत होते असं. त्यांचं आधी एकमेकांशी बोलणं झालं होत का? बोललेच असणार ते. घ्या, म्हणजे इथे आपण एकमेकांची लिटमस टेस्ट घेतोय. हे दोघं मिळून आपली टेस्ट घेत आहेत. हॅलो. हॅलो दादा. तुम्ही दोघेही लिटमस टेस्ट पास झालेले आहात. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. लव्ह यू. तुला नाही. लव्ह यू. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह. वी लिव्ह टू एंटरटेन.